What is UCO? We have seen in last period. Repetition of sound, it's called as a UCO. But if UCO repeated multiple times, we can't hear the sound clearly, it is called as a reverberation. That repetition of sound at multiple times called as reverberation or sound wave. That reflected multiple times called as a reverberation. In this case, we are unable to hear the sound clearly. A single sound we can't hear. Where this happens? This happens in empty house or in empty room. नव्यानं जे घर बांधलेलं आहे त्या घरामध्ये आवाज घुमतो. आवाजाचं जे घुमणं आहे इकोचं, इको आपण बघितलं, इको म्हणजे निनाद. हा निनाद जर फार वेळेस एकाच एकी झाला, रिपीटेड झाला, तर आवाज आपल्याला क्लिअर ऐकू येत नाही. त्याला म्हणायचं आवाजाचं घुमणं. आणि याचं सगळ्यात चांगलं जर उदाहरण असेल तर ते आहे गोल घुमट. ऍट बिजापूर इन कर्नाटक और कर्नाटका गोल घुमट म्हणून हे बिजापूर इथे असलेलं कर्नाटक राज्यातील ठिकाण याचं उत्तम उदाहरण आहे. मग आता नव्यानं तुम्ही घर बांधलं किंवा नव्यानं तुम्ही प्लॉट बांधला, नव्यानं जागा बांधली, त्या घरात तुम्ही राहायला जाण्याच्या अगोदर जेव्हा तुम्ही बोलता त्यावेळेस काय होतं? दिस साऊंड रिपीटेड, इट रिपीटेड सेव्हरल टाइम्स. अँड सो दॅट सपोज हिअर यू अँड युअर फ्रेंड आर देअर, यू आर टॉकिंग इन दॅट न्यू हाऊस आर इन दॅट न्यू रूम, यू कांट हिअर दॅट साऊंड प्रॉपरली. It is called as a reverberation. In some auditorium, we are seeing that empty pots hang there. आपण काही सभागृहामध्ये, काही सिनेमा हॉलमध्ये जेव्हा बघतो त्यावेळेस छताला गाडगे लटकवलेली दिसतात. का लटकवले जातात? अवॉइड द रिव्हर्बेशन. इन आवर हाऊस वी यूज सोफाज, दिवान्स, कर्टन्स, कॅलेंडर टू अवॉइड द रिव्हर्बेशन. आवाज घुमणं जर टाळायचं असेल तर आपण आपल्या घरामध्ये सोफा ठेवतो, त्याच्यानंतर अलमाऱ्या वापरतो, नंतर घरांना, खिडक्यांना, दरवाजांना पडदेवर लावतो. कशासाठी? तर पडदे जे आहेत, त्याच्यानंतर कॅलेंडर्स जे आहेत, सोफा जे आहेत, क्लॉथ्स आर बॅड कंडक्टर ऑफ साऊंड अँड हेन्स दे ॲब्झॉर्ब द साऊंड अँड हेन्स वी कॅन हिअर दॅट साऊंड क्लिअरली अँड इन दिस वे वी कॅन अवॉइड रिव्हर्बरेशन. What is sonar? This SO, so, so for sound. N, navigation. A, and. R, ranging. Sound, navigation, and ranging. Full form of sonar. Sonar we know in the society, in the community, in what is that sonar we know, but this sonar is different than the sonar. A person working for the gold, that is called as a sonar. But here sonar means sound, navigation and ranging. Now what is the object of sonar? To determine the direction, distance and speed of an underwater object with the help of ultrasonic sound.
सोनार ही जी पद्धत आहे किंवा हे जे इंस्ट्रूमेंट आहे हे इंस्ट्रूमेंट जहाजावर बसवलेलं असतं कशासाठी तर पाण्यातील वस्तूची दिशा जहाजापासून किती अंतरावर आहे आणि त्याचा वेग काय आहे हे पाहण्यासाठी सोनार ही जी काही पद्धत आहे ही काही इंस्ट्रूमेंट आहे हे अल्ट्रासॉनिक साउंड वेवर काम करणारे इंस्ट्रूमेंट आहे ते कुठे बसवलेलं असतं जहाजावर. नाउ सपोज दिस इज अ शिप अँड हाउ दॅट सोनार वर्क्स. दॅट सोनार वर्क्स ऑन टू थिंग्स. अ ट्रान्समीटर इज देअर सिच्युएटेड ऑन द शिप. इथे आपण तळाशी दाखवलं परंतु ते कुठे येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट याची एक डायरेक्शन दाखवली तशी डायरेक्शन राहणार नाही कारण ती जी वेव्ह आहे ही साऊंड वेव्ह कशा प्रकारे चालेल अशा प्रकारे काम करत चालेल. म्हणजे ही जी साऊंड वेव्ह दाखवली ती कशी चालणार आहे नाही जर बऱ्याच वेळेस काय होईल मग या जहाजा पुढे एखादी वस्तू आली तर नाही. तर हे जे ट्रान्समीटर आहे त्याच्यातून ट्रान्समिट होतं काय ट्रान्समिट होतं साऊंड वेव्ह ट्रान्समिट होतात म्हणजे सोडल्या जातात. दॅट ट्रान्समिटर प्रोड्युसेस अँड ट्रान्समिट अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह मीन्स दॅट साऊंड वेव्ह अँड अ पल्स दॅट इज ट्रान्समिटेड पल्स व्हेन दॅट वेव्ह ट्रॅव्हल्स in water at that time that strike underwater object and it gets reflected. When it gets reflected at that time that reflected wave this is transmitted wave or transmitted pulse. Here is reflected pulse. That reflected wave or pulse received by the receiver which is present on the ship and that receiver converts that ultrasonic sound into electrical signal and hence in some pictures apan kai cinema madhe bagto kay bagto whenever on a display एक लाल रंगाचा ठिपका आपण बघतो त्या डिस्प्लेवर खलाशी जेव्हा जो जहाज चालवणारा व्यक्ती असतो तो जहाज चालवत असताना त्याच्या डिस्प्लेवर एखादा जर काही ऑब्जेक्ट असेल तर तो आपल्याला डॉटच्या रूपाने दिसतो. मीन्स दॅट अल्ट्रासॉनिक साऊंड दॅट सिग्नल्स टर्न्स इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड दीज सिग्नल्स इंटरप्रिटेड मीन्स इट इज नोटेड अँड हेन्स द डिफरन्स बिटवीन transmitted pulse or transmission and receiver that a repetition is noted and hence that sailor who drives that or who sails that boat turns the ship here and there. Now what is the use of that? The use डिटरमाइन द डेप्थ ऑफ द सी. याच्यामुळं समुद्राची खोली मोजता येते किंवा खोलीची समुद्र किती खोल आहे हे त्या याला जहाजावर जो नाविक असतो त्याला कळतं. सेकंड थिंग टू सर्च अंडर वॉटर हिल्स व्हॅलीज सबमरीन्स अँड आयबर्ग अँड सी कॅन सन कॅन शिप्स. या व्यतिरिक्त पाण्यात जर काही बुडालेले असतील पाण्यात हे टेकड्या पण असतात आईसबर्ग असतात व्हॅली दऱ्या सुद्धा असतात दऱ्या खोऱ्या झालं. त्याच्यानंतर बुडालेले जहाज असतात आईसबर्ग म्हणजे हिमनग सुद्धा असतात सांध्यांनी कुठे काय असेल अँड हेन्स वी कॅन डिटरमाइन अदरवाईज द सोनार कॅन डिटरमाइन द डेप्थ ऑफ द सी ॲज वेल ॲज अंडर वॉटर हिल्स व्हॅलीज सबमरीन्स
I was, and from this that sailor can change the direction of sea, that ship from how much distance that iceberg or that valley or hills are present, he identified with the help of ultrasonic sound which turns into electrical signal, and he changed the speed of that ship with the help of sonar. In this way, that sonar works on the ship.